आणि आताच्या घडीची मोठी बातमी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय राऊतांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार. शिंदेंनी निवडणुकीत पैसे वाटल्याचा राऊतांनी दावा केला होता. प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटल्याचा हा दावा करण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी अफाट पैशांचा वापर केला. रोखठोक मधल्या दाव्याबाबत राऊतांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. आत्याच्या घडीची ही मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार. शिंदेंनी निवडणुकीत पैसे वाटल्याचा राऊतांचा दावा. प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. आणि या संदर्भात संजय राऊत यांचं जे ट्विट आहे ते आपण पाहूयात. 50 शेल पूर्णपणे ठीक आहेत, याला म्हणतात उलट चोर. पोलीस कर्मचाऱ्याला शिव्या घालतात. असंवैधानिक मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला एक अतिशय मनोरंजक आणि एक मजेदार राजकीय दस्तावेज पाठवला आहे. आता मजा येईल. जय महाराष्ट्र. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना आपल्यासोबत आहेत. ज्योत्स्ना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे आता संजय राऊत यांना, काय अधिक माहिती आहे याविषयी? विहंग प्रश्न असा जर निर्माण झालेला आहे की आरोप प्रत्यारोपाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशभरामध्ये असो इतका गंभीर झालेला आहे की आता भाषेचा स्तर सुद्धा राहिला नाहीये आणि आरोप सुद्धा मोठमोठे केले जात आहेत. संजय राऊत यांनी जो आहे त्यांचा सामना या मुखपत्र जे आहे शिवसेनेचं त्याच्यामध्ये त्यांनी दावा केला होता की एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. आणि अनेकदा त्यांनी माध्यमांना जेव्हा ते इंटरव्ह्यू देत असतात तेव्हा सुद्धा संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षावरती हा आरोप केला होता. त्यांचा दुसरा आरोप असा होता की प्रत्येक मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेने जे आहे ते 25 ते 30 कोटी रुपये वाटले आणि पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट होतं. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले. मात्र यातले 2 आरोप जे आहेत ते फार गंभीर होते. ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अपाट वापर जो आहे तो या निवडणुकीत केल्याचा आरोप लावला आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 ते 30 कोटी रुपये शिंदेंच्या शिवसेनेने वाटले असा सुद्धा आरोप करण्यात आला. आणि या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेने जे आहे त्यांनी आपल्या वकिलामार्फत संजय राऊत यांना नोटीस पाठवलेली आहे. आणि ही नोटीस जी आहे ती फक्त संजय राऊत या एका व्यक्तीवरती नाहीये तर सामना हे जे मुखपत्र आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं यांच्या विरोधात सुद्धा जे आहे त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे फौजदारी आणि दिवाणी खटला जो आहे तो संजय राऊत आणि सामना याच्या विरोधात दाखल करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं संजय राऊत यांना नोटीस पाठवलेली आहे. धन्यवाद ज्योत्स्ना तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.